अशा आपण पाहता डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया अशा काही ठळक घडामोडी. भोपर मधील पाणी टंचाई हा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. गावामध्ये 3 ते 4 दिवस पाणी येत नाहीये. आले तरी पाण्याला प्रेशर नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. नागरिकांच्या समस्या लक्षात घेत स्थानिक नगरसेविका रवींद्र माळी आणि समाजसेवक संदीप माळी अमर माळी यांनी अमृत योजनेअंतर्गत प्रभाग 144 भोपर देसलेपाडा नवनीत नगर भद्रा नगर व इतर परिसरातील 10 लाख अशा प्रत्येकी 2 पिण्याच्या पाण्याचे टाक्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण व राजू पाटील यांनी संदीप माळी व रवींद्र माळी यांचे कौतुक केले. तसेच प्रभागामध्ये नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजी घेत व्यायामशाळा याचे उद्घाटन आमदार राजू पाटील आणि आमदार तथा माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. अमृत योजनेतून पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवता येईल असे रवींद्र माळी यांनी बोलताना सांगितले. कोरोना काळात माळी कुटुंबांनी भोपर गावातील सर्व गरीब गरजू नागरिकांची मदत करत असतात. यावेळी सर्व ग्रामस्थ महिला मंडळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. गेल्या अनेक वर्षापासून इथे पाण्याचा प्रश्न आहे. मागे आम्ही इथे लोकवर्गणीच्या याच्यात माध्यमातून 40-50 लाख खर्च करून इथे एक टाकी बांधलेली, परंतु तिच्यातही पाणी चढत नव्हतं. आता कुठे 3-4 वर्षानंतर तिच्यात पाणी आलेलं आहे. त्याच्या माध्यमातून इथे डिस्ट्रीब्युशन करतो आहे आम्ही. परंतु जी अमृत योजना आहे, जी प्रामुख्याने 27 गावांसाठी आणलेली होती, ती योजना कुठेतरी पुढे सरकत नव्हती. 27 गावं बाहेर काढली तर या योजनेचं काय होईल, ही चालेल की नाही चालेल, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. तर ती योजना कंटिन्यू या भागात चालू राहिली सर्वांच्या प्रयत्नाने, आणि तिचा जो काम आता जागोजागी चालू आहे. तर पाण्याचं नेटवर्किंग करणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी त्याच्या टाक्यांच्या जागा फिक्स होणं महत्त्वाचं आहे. तर अनेक ठिकाणी मी काही प्रायव्हेट बिल्डर्सकडनं पण जागा घेतलेल्या आहेत. काही गुरचरणीच्या जागा ज्या होत्या, त्यांचा प्रस्ताव परवाच मी BDO साहेबांकडे गेलो, त्यांना कलेक्टर साहेबांकडे पाठवायला सांगितलेलं आहे. त्यामुळे या ज्या 23-24 ज्या टाक्या आहेत या 27 गावामध्ये, त्यातल्या जवळजवळ 80-90% जागा फिक्स झालेल्या आहेत. त्यामुळे ह्या कामाला आता एक चांगली गती येईल आणि लवकरच या गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. 1-1.5 वर्ष जरी लागणार असेल तरी ह्या गावांना जो पाणी पुरवठा आहे तो कमी कसा नाही होणार, सध्याचा जो आहे त्याचा प्रेशर कसा मेंटेन राहील, यासाठी सुद्धा आमचा एक पाठपुरावा चालू असतो. या गावातले नागरिक स्वतः सर्व जागरूक आहेत. इथल्या नगरसेविका असतील, संदीप माळीसारखे इथले सामाजिक कार्यकर्ते असतील, सतत आमच्या मागे लागून पाठपुरावा करून घेतात, ते स्वतःही करत असतात. त्यामुळे येत्या काही काळात इथे पाण्याचा प्रश्न नक्की सुटलेला दिसेल. आम्ही माननीय स्थानिक आमदार प्रमोद राजू पाटील आणि माननीय आमचे पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण यांना एक आदर्श ठेवून, त्यांनी जसं आमच्या स्थानिक आमदारांनी सांगितलं की इथे कुठलाही पक्षीय भेदभाव नाही आहे, आज ते निवडून यायच्या आधी त्यांनी भोपर गावाला प्रमोद राजू पाटील यांनी 40 लाख रुपये स्वतः खर्च करून वरती पाण्याची टाकी बांधलेली आहे आणि त्यांच्याच हस्ते आमचं उद्घाटन होतं आहे. हे आमचं भाग्य आहे. आम्ही एकच परमेश्वराला प्रार्थना करतो की राजू पाटीलसारखा आमदार आम्हाला नेहमी आता पण लाभो, पुढच्या 5 वर्षात पण लाभो, कारण आम्ही जरी भाजपमध्ये असलो तरी आमचं कुठलंही काम असलं तर आम्ही धाव पहिला राजू पाटील यांच्याकडे घेतो. आणि त्यांनी आज आमच्या व्यायामशाळेसाठी 20 लाख रुपये निधी मंजूर केला आहे, पण त्याच्याने आमची व्यायामशाळा पूर्ण होणार नाही, तरी ते स्वतः खर्चाने जो काही पुढचा खर्च येईल ते स्वतः आज आम्हाला गाववाल्यांना त्यांनी एक भेट म्हणून एक वस्तू दिलेली आहे. बाबा याच्यापुढे जी नवीन पोरं आहेत त्यांची म्हणजे बाहेर गावी जाऊन त्यांना जे व्यायामशाळेचे एकदम 3,000-4,000 असे पॅकेज वर्षाला असतो, इथल्याच मुलांनी इथले 100-200 रुपयामध्ये कसं करता येईल, म्हणून आम्ही जे भोपर ग्रामस्थ यांनी राजू पाटीलना मागे पण सांगितलं होतं का आम्ही त्यांना कुठल्याही पक्षाचा आमदार मानत नाही, आम्ही त्यांना भोपरचा आमदार मानतो. आणि त्यांनी नेहमी आमच्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विकास कामं ते करत आहेत आणि करत राहतील, आणि त्यांनी करावेत ही त्यांच्याकडे आम्हाला अपेक्षा आहे.
एक वर्ष प्रलंबित असलेला विषय आणि खऱ्या अर्थाने भोपर गावातील ग्रामस्थांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। अनेक वर्ष पाण्यासाठी अत्यंत हालअपेष्टा या गावातील भूमिपुत्रांनी सहन कराव्या लागत होत्या आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये या गावाच्या आसपासचं असणारं वस्ती आणि नागरीकरण मोठ्या प्रमाणात होत होतं आणि म्हणून या गावाने आणि विशेष करून इथल्या ग्रामस्थांनी त्यावेळच्या काळामध्ये काही उपाययोजना करण्याचं ठरवलं होतं। इथले असणारे सर्व ग्रामस्थ मंडळ, इथले असणाऱ्या नगरसेविका आणि ह्या सगळी मंडळी यांनी या सर्व भागामध्ये सर्वप्रथम कल्याण डोंबिवली भागामध्ये लोकवर्गणीतून स्वतःच्या असणाऱ्या पैशातून पाइपलाइन्स टाकण्याचं काम करायला सुरुवात केली। तर या होत्या डिस्कवरी न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांशी संपर्क साधू शकतात 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस, तोपर्यंत धन्यवाद।